आपल्या चांदवड तालुक्यात सध्या पाणी टंचाई जी जाणवते आहे पूर्व भागात, त्याच्यामध्ये आपण वादवराडी आणि देवरगावला टँकर चालू केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडचे जे नांदूरटेक चिंचबारी आहे तिथला प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. परसुल्ली या गावाचा आपण वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. कुंडाने इथून आपल्याला वीर अधिग्रहण आपण केलेलं आहे त्या कुंडाने गावासाठी. आणि जिथून जिथून आपल्याला प्रस्ताव येतील सर्वप्रथम आपण वीर अधिग्रहण करता येईल का ही पडताळणी करतो. त्याच्यानंतर आपण संयुक्त पडताळणी पाहणी करत असतो तहसीलदार गट विकास अधिकारी यांची. त्याच्यातून आपण जलस्रोत आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतर त्या गावाला वीर अधिग्रहण किंवा मग शेवटचा पर्याय म्हणून आपण टँकर मंजूर करत असतो.